शेतीच्या वादात ऊन शेतकऱ्याला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार येवले तालुक्यातील कुसूर गावात घडलाय. दिलीप गायकवाड असं जाळण्यात आलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. संबंधित शेतकरी 40% भाजला असून येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलंय. शेत जमिनीवरून आपसात वाद असल्यानं माझ्या क्षेत्रात नांगरणी का करतो असा प्रश्न विचारल्याचा राग येऊन गायकवाड यांना पेटवले असा आरोप फिर्यादी नितीन गायकवाड यांनी केलाय. दिसला आम्ही घरून पळत जाईपर्यंत वडील अक्षरशः 70% भाजलेले होते याच्यामध्ये. आम्ही जाऊन त्यांना सगळं विजवलं तोपर्यंत ते पळून गेलेले होते त्या ठिकाणून. आता सरकारी दवाखान्यात आलो, यांनी आता नाशिकला पाठवलंय आम्हाला नाशिक सरकारी दवाखान्यात. तर याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी माहिती दिली आहे. प्राथमिक माहिती जी प्राप्त झालेली आहे पोलिसांना, त्यानुसार हे जमिनीचा जो बांधाचा वाद आहे त्यावरून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. याच्या संदर्भाने पोलीस जे आहे ते तपास करत आहे. पुढे तपासात काय निष्पन्न होतं त्यानुसार माहिती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका पोलीस ठाण्यात 13 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी करीत आहे. या घटनेमुळे कायद्याची भीती उरली आहे की नाही हाच प्रश्न उपस्थित होतोय. जागर जनस्थानसाठी आयुब शहा, येवला.